आपल्याकडे आजही समाजात विधवा स्त्रीला मानाचं स्थान नाहीये. विधवा स्त्रियांना आजही शुभ कार्यापासून दूर ठेवलं जातं. महत्वाच्या कार्यक्रमातून त्यांना डावललं जातं. त्यांच्याकडून स्वागतही करून घेतलं जात नाही. मात्र समाजातील काही लोक त्याला अपवाद आहेत. ते आजही जुन्या प्रथांना फाटा देऊन नव्या वाटेवर जाताना दिसत आहेत. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन वसंतराव नागदे हे त्यापैकी एक. सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत विधवा सुनेकडून कुंकू लावून घेत असताना सुप्रिया सुळे भाऊक झाल्याचं दिसून येते. मुलाचं अकाली निधन झाल्यानंतर वसंतराव नागदे सुनेच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उस्मानाबाद दौऱ्यावर आल्या असत्या. त्यांनी आपल्या विधवा सुनेच्या हातून कुंकू लावून सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं. त्यावेळी नागदे यांच्या सुनेचा हात थरथरला. सासऱ्याने खंबीरपणे सुनेला साथ दिली. हे चित्र पाहून उपस्थित सर्वजण भाऊक झाल्याचं दिसून आलं. पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळेंनी आयुष्यभराचा जोडीदार अचानक निघून जाण्याचं दुःख खूप मोठं आहे, पण त्यामुळे आयुष्य थांबू नये. प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा, तो भरभरून जगण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. तिच्या पाठीशी तिच्या कुटुंबियांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे असा संदेश दिलाय. डोळे पाणवणारा हा व्हिडिओ एकदा पाहाच. एवढं सासरे सपोर्ट वडिलांपेक्षा जास्त सपोर्ट करताय. किती छान रोज लावायचं करेक्ट. माझी सासऱ्यांच्या पाया पडा. एवढं चांगल्या वडिलांपेक्षा जास्त करताय तुमचं. सो आता रडायचं नाही. वसंतराव नागदे यांनी आपल्या सुनेला दिलेली खंबीर साथ आणि सुप्रिया सुळे यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.